मी एक दारूड आहे. क्वालिटी ऑफ सोब्रायटी हा आजचा विषय आहे माझा. बीडब्ल्यूनी स्वतः एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सोबर तर आपण झालो पण क्वालिटी ऑफ सोब्रायटीचं काय. सोब्रायटी केवळ काय कामाची नाही क्वालिटी नसेल तर. क्वांटिटी ओव्हर क्वालिटी असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. क्वांटिटी तर गरजेचंच आहे कारण एक दिवस सोबर राहून काम होणार नाही. एक दिवस करून उरलेलं आयुष्य आपण सोबर राहायचंय पण त्या सोब्रायटीची क्वालिटी नसेल तर काही उपयोग नाहीये. म्हणजे क्वालिटी नसलेली सोब्रायटी ज्याला दुसरं नाव आहे ड्राय ड्रंक कोरडा मद्यपी, तर कोरडा मद्यपी राहून काही उपयोग नाहीये. ड्राय ड्रंक राहून काही उपयोग नाहीये. देर इज अ सोल्युशन, याला उपाय आहे. यामध्ये सुद्धा बीडब्ल्यू सांगतात की दारू बंद होणं ही केवळ सुरुवात आहे. म्हणजे बरेच लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतात की दारू बंद होणं ही सुरुवात आहे, दारू बंद राहणं महत्वाचं आहे असा अर्थ लावतात. तेही गरजेचं आहे पण खरा अर्थ हा आहे की दारू बंद झाली ही सुरुवात आहे. आता पुढे बरंच आयुष्यात आपल्याला सुधारणा करायची आहे. आता काही महत्वाचा भाग म्हणजे की आपलं जे बिग बुक आहे किंवा 12x12 आहे त्याच्यामध्ये दारुडेपणा, दारू अतिमद्यपान ह्यावरच उपाय तपशीलवार दिलेला आहे. त्यामुळे क्वालिटी ऑफ सोब्रायटी म्हटल्यानंतर बरेच सभासद माझे काही स्पॉन्सी पुस्तकामध्ये त्याबाबत शोधतात. अजिबात नाहीये असं नाही पण तपशील नाहीये. म्हणजे अगदी तुमचं शारीरिक आरोग्य सुद्धा, तुमचं म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा क्वालिटी ऑफ सोब्रायटीचा भाग आहे. एक अनुभव सांगतो. एक न्यू कमर रिहॅब मधनं बाहेर पडून ए मीटिंग करत होता आणि एका मीटिंग बाहेर त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाला आपण प्रत्येक मीटिंगच्या आधी अर्धा तास किंवा एक तास योगासनाचं एक वर्ग का नाही घेत आपण, कारण रिहॅबमध्ये तसं होतं आणि फार मस्त वाटायचं. मी त्याला तेव्हा उत्तर देऊ शकलो नाही कारण मला दोन तीन वर्ष झालेली आणि मी नुकतं स्पॉन्सर घेऊन कार्यक्रमावर होतो. तर मी म्हणजे चूक केली म्हणजे त्याची एका ओल्ड टायमरशी ओळख करून दिली आणि ओल्ड टायमरनी त्याला उत्तर द्यायचं सोडून त्याला झापला, तू आधी दारू बंद कर, तुझं तोंडाची दारू अजून चुकली नाही, हे नाही ते नाही. ज्याच्याकडे उत्तरं नसली तो अशी उत्तरं देतो, त्यामुळे त्याला उत्तर मिळालं नाही. कालांतराने मी कार्यक्रम जसा समजत गेला तसं त्याचं उत्तर मला सापडलं पण दुर्दैवाने तो पुन्हा दारू प्यायला आणि आज आपल्यामध्ये नाही. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देऊ. पण का नाही तर असा विषय नाही पण थोडक्यात सांगतो की बीडब्ल्यू ह्यांना बऱ्याच हितचिंतकांनी सांगितलं, बीडब्ल्यू ह्यांना स्वतः पटलं, इतर सभासदांना पटलं की अनेक गोष्टी चांगल्या करता करता आपण सर्वोत्तम जे आहे म्हणजे दारू आपलं बंद होणं हे सर्वोत्तम ध्येय आहे. कारण ती बंद नाही झाली तर आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळे सर्वोत्तम ध्येयाकडे दुर्लक्ष होईल. म्हणून आपण सगळं काही चांगलं करू शकत नाही. सगळं काही चांगलं म्हणजे दारुड्याचं पुनर्वसन, नंतर दारुड्याला दारू बंद झाल्यानंतरचं नोकरी कामधंदा, कारण त्या काळात सगळे रॉक बॉटम केसेसच यायचे. आज एमध्ये नोकरी टिकलेले, नोकरी असलेले, कुटुंब सोडून न गेलेले बरेच सभासद येतात पण तेव्हा रॉक बॉटम केसेस म्हणजे घरचे सोडून गेले बहुतांश, नंतर नोकरी धंदा गेलाय, समाजाने टाकलंय, असेच बरेचसे एमध्ये यायचे. त्यामुळे त्यांना नोकरी मिळावी, त्यांचं कुटुंब परत यावं जमलं तर, यासाठी सगळ्यासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने बीडब्ल्यू आणि सभासद विचार करत होते. पण त्यांना हे सांगितलं गेलं की सर्वोत्तमाकडे आपलं दुर्लक्ष होईल. पुन्हा एकदा नोंद करतो की सर्वोत्तम म्हणजे दारूपासून लांब राहणं हे सर्वोत्तम ध्येय, कारण दारू बंदच नाही झाली तर काहीच नाही होणार. आता आजचा जो माझा विषय आहे तो ही दारू बंद झाली आणि बंद राहिली त्याच्या पुढे काय. तर आपल्या कार्यक्रमात त्याची तरतूद ऑलरेडी केलेली आहे पण त्याच्यात कृतीचा जो भाग आहे, कृतीचा बराचसा भाग आहे तो दिलेला नाही. आता नेमकं काय ते अनुभवातून मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. अनुभव थोडे कमी सांगितले जातील कारण हा विषय असा आहे क्वालिटी ऑफ सोब्रायटी, याच्यावरती बोलायचं तर बरीच क्षेत्र आहेत, कौटुंबिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, बरीच अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये ती क्वालिटी ऑफ सोब्रायटी आपली आपल्याला
निर्माण करायची असते आणि वाढवत न्यायची असते आणि जी वाढली ती टिकवायची असते. त्यामुळे कसं काय मी मला जमेल तेवढी माझी क्वालिटी सोब्रायटीची इम्प्रूव्ह केली ते शेअर करता त्याचं म्हणजे तत्व किंवा सिद्धांत सांगण्यामध्ये कदाचित अनुभव कमी शेअर होतील. तर आपली जे 12 पायऱ्या आहेत त्या 12 पायऱ्या आपल्या दारूपासून लांब राहण्यासाठीच्या आहेत. पुस्तकात जे तपशील दिलेला आहे तो दारूपासून लांब राहण्यासाठी त्या 12 पायऱ्या कशा कामाला येतात हे दिलेलं आहे आणि शेवटच्या पायरीत दिलेलं आहे की हेच हाच कार्यक्रम वरील कार्यक्रम आपल्याला आपल्या जीवनातील इतर क्षेत्रामध्ये वापरायचा आहे. तर तो वापरत असताना आणि दारूपासून लांब राहताना दोन्हीमध्ये काय फरक आहे तो पहिले सांगतो. दारूपासून लांब आपल्याला राहायचंय ते आपण कुटुंबाच्या मदतीशिवाय करू शकतो हे सभासदांच्या मदतीने आणि कार्यक्रमाच्या मदतीने दोन भाग आहेत त्याच्यात सुधारणेमध्ये. की हे सभासदांची मदत म्हणजे काय आध्यात्मिक आणि कार्यक्रम समजून द्यायची तशी मदत. तर हे सभासदांची मदत आणि कार्यक्रमाची मदत यांनी आपण दारूपासून लांब एकटे सुद्धा राहू शकतो. एकटे म्हणजे पुन्हा एकदा लक्षात ठेवा गैरसमज नको की एकटे म्हणजे कुटुंबाच्या मदतीशिवाय समाजाच्या मदतीशिवाय आपण दारूपासून लांब राहू शकतो. कुटुंब आता कसं आहे व्यक्ती सापेक्ष की माझ्या कुटुंबाने मला सपोर्ट केला दारूपासून लांब राहण्यासाठी कुटुंबाने माझा सपोर्ट केला पण काही कुटुंब माझे एक स्पॉन्सी त्याच्या घरच्यांनी सगळा खुन्नस त्याच्यावरती त्याच्या सोब्रायटीत काढला. सतत त्याला टोमणे मारणं सतत टोचणं की तू दारिद्र्य आणलं आम्हाला तू भिकारी केला त्याचा मुलगा त्याला सतत सुनवायचा म्हणून त्या एवढा त्रास असताना त्यांनी मला एकदा विचारलेलं की एवढा त्रास आहे मला आणि काम नव्हतं तर काम मागायला जायचं तर त्याचे जे कनिष्ठ होते ते त्याचे वरिष्ठ झालेले आणि मग ते वरिष्ठ जे आहेत ते तो तिथे गेल्यानंतर काय अरे परत नव्याने सुरुवात का वगैरे विचारायचे. तो म्हणायचा दारूपासून कसं लांब राहणार. तर मी म्हटलं की जीव गेला तरी चालेल पण दारू नाही पिणार हे पहिले मनाची तयारी झालेली असली पाहिजे ती करता येत नाही त्याच्यासाठी दारूचे फटके आपल्याला शिकवतात म्हणून दारूचे फटके लक्षात राहिले तर हे लक्षात राहतं मी त्याला सांगितलं तर त्यामुळे ते शक्य आहे. पण दारू बंद झाल्यानंतर जे जीवन आपल्याला जगायचं आहे तर आपला पहिल्या पायरीचा दुसरा भाग सांगतो की आम्ही आमचे जीवन हाताळण्याच्या पलीकडे गेले होते म्हणजे काय की दारू पिऊन संबंध तुटलेले पैसा संपलेला आरोग्य खलास झालेलं सगळं खलास झालेलं तर दारू आयुष्य हाताळण्याच्या पलीकडे गेलेलं ते आता हाताळायचंय. आता ते हाताळताना जगाशी संबंध येतो तिथे मात्र आपण आपलं आपलं करू शकत नाही. दारूपासून लांब राहायचं काम जसं बहुतेक करून आपलं आपलं करू शकतो जर सपोर्ट असेल समाजाचा सपोर्ट असेल कुटुंबाचा सपोर्ट असेल मित्रांचा तर आणखीन सहजपणे शक्य होतं. पण सपोर्ट नसेल तरी आपण दारूपासून लांब राहू शकतो. पण जर आपल्याला उर्वरित आयुष्य दारू न पिता चांगलं जगायचंय तर मग आपल्याला संबंध येतो कुटुंबाशी आपल्याला संबंध येतो समाजाशी आणि त्या कुटुंबातले त्या समाजातले लोक काही 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमावर नसतात म्हणून आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की समाजात आणि कुटुंबात काही सगळे गुणी नसतात अवगुणी असतात एवढंच की ते व्यसनाधीन नसतात म्हणून त्यांचा अवगुण चालून जातं समाजात समाजाचं दळणवळण जे चालू असतं त्याच्यात त्यांचे अवगुण चालून जातात आपले चालत नाहीत कारण आपण दारू पिऊन पार वाट लावून टाकलेली आहे. फक्त अवगुण नाही आहेत आपल्यात तर आपल्या दारूची आसक्ती पण आहे डबल आहे त्याच्यामुळे दारू तर बंद झाली आणि आपण असेच अवगुणी वागायला लागलो समाजात जसे बरेच लोक वागतात तसे अवगुणी वागायला लागलो तर काय हरकत आहे का. एक अनुभव शेअर करतो त्यासाठी की हरकत काय आहे. मी बरेच वेळा हा अनुभव उदाहरण म्हणून शेअर करतो. मी 6 महिने सोबर होतो तेव्हा मी एका सभासदाला मार्गदर्शन केलं कारण त्याला माहीत नव्हतं मी किती सोबर आहे. मी एका ठिकाणी शेअरिंग करत होतो आणि मला सांगितलं गेलं होतं आयोजकांनी की तू किती सोबर आहे ते सांगू नको नाहीतर मग लोक अरे हा 6 महिने सोबर मेंबर काय शेअरिंग करणार म्हणून असं होईल. तर मी नाही सांगितलं मी सोबर किती काळ आहे ते सांगितलं नाही. मला जो विषय दिलेला त्यांनी त्या अनुषंगाने मी शेअर केलं. माझं शेअरिंग झाल्यानंतर एक 5 वर्ष मद्यमुक्त सभासदांनी मला येऊन विचारलं की मला एक प्रश्न विचारायचा विचारू का. म्हटलं विचारा ना. तर म्हणाला काही दिवसांपूर्वी माझं आणि बायकोचं भांडण झालं माझी अजिबात चूक नव्हती तिने कुरापत उकरून काढली. आणि तो म्हणाला मी म्हणतोय असं नाही माझा मुलगा माझी मुलगी माझी आई माझी सासू सगळे म्हणतात की चुकीचीच आहे म्हणून 100% चूक तिची आहे पण तिने उकरून काढली भांडणं झाली मी तिच्या कानफटात मारली
आणि मी रागा रागात म्हटलं हिला दारू पिऊन दाखवतो आणि मी बाहेर पडलो. नशिबाने हे सभासद भेटले, मी प्यायलो नाही आणि तुम्ही आता ह्याच्यात चूक तिची आहे आणि मी हे सभासदांशी बोललो तर हे सभासद सांगतात तिची माफी माग. तर मी कशाला माफी मागू, तुम्हाला काय वाटतं? तर मी म्हटलं कसं आहे, माफी मागायची गरज नाही. हे मी म्हटलं असतं जर तुम्ही कानफडात मारली नसती, नुसतंच भांडण झालं असतं. कानफडात मारली त्याची माफी मागायला पाहिजे, कारण तुम्हाला अंगावर हात टाकायचा अधिकार नाही. उद्या बायकोनी राग आला आणि कानफडात मारली तर चालणार का? तुम्ही सहन करणार का? तर त्याच्यामुळे जे आपल्याला चालणार नाही ते आपण करणं चुकीचं आहे, म्हणून माफी मागायला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही माघार घ्यायला पाहिजे. माफी मागण्यापेक्षा माघार घेणं महत्वाचं आहे. त्याचं कारण हे की बायकोनी कानफटात खाऊन सुद्धा, त्यांनी मला सांगितलं म्हणून मला माहिती होतं की बायकोनी कानफटात खाऊन सुद्धा तिचं दिनचर्या चालू ठेवली. कपडे धुतले, डबा बनवून दिला त्याला ऑफिसला जायला, मुलांना शाळेत पाठवलं डबा बांधून, त्यांचं सगळं करून सासूला सगळं काय खायला प्यायला चहावी दिला, सगळं काय केलं तिने. कानफटात खाऊन रडून तिने सगळं केलं, पण ह्यानी कानफटात मारून सुद्धा दारू प्यायला निघाला. त्याच्यामुळे म्हटलं समस्या ही आहे की आपली मानसिक अस्थिरता, आपली भावनिक अस्थिरता आपल्याला पुन्हा दारूकडे पाठवू शकते. मुद्दा नंबर एक. म्हणून क्वालिटी ऑफ सोबरायटी फार महत्वाची आहे. नाहीतर मग काय होतं, बराच काळ सोबर राहून सभासद पुन्हा पितात. ह्याचे अनुभव आपल्याला आहेत की बराच काळ सोबर राहून सभासद पुन्हा पितात. त्याचं कारणच हे की ते क्वालिटी ऑफ सोबरायटी निर्माण करत नाहीत आणि मेंटेन करत नाहीत. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये हे आहे की जर नाही प्यायला, आता एक आमच्याकडे ओल्ड टायमर होते, ते शेअरिंग करायचे की मी आयुष्यात परत दारू पिणार नाही, मी गॅरंटी देतो. आता आपण ए मध्ये कधी गॅरंटी देत नाही, वन डे ऍट अ टाइम म्हणतो आजच्या दिवस, पण ते गॅरंटी द्यायचे की मी गॅरंटी देतो मी कधी परत दारू पिणार नाही. आणि मग सभासदांनी विचारल्यानंतर ते म्हणायचे काय माहितीये का, मला दारू बंद झाल्यानंतर परत दारू प्यायची इच्छा झालेली, पण मी म्हटलं नाही नाही आता बंद केली आणि घरात आणि ए मध्ये आणि सगळीकडे इज्जत मिळायला लागली, तर इज्जत नाही गेली पाहिजे, आता इज्जत पाहिजे. तर त्याच्यामुळे इज्जत ही महत्वाची झाली दारूपेक्षा, आणि म्हणून मी दारू परत प्यायलो नाही. त्याच्या स्पष्टीकरणात आणि समर्थनात त्या ओल्ड टायमरचा किती अर्थ होता माहिती नाही, पण त्याचं घरात प्रचंड वांडण व्हायचं हे ते कायम शेअर करायचे. ते दीर्घकाळ मद्यमुक्त राहून वृद्धापकाळाने गेले, ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देऊ. पण शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत ते शेअर करायचे की घरी भांडणं होतात, मी आदळापट करतो, माझं कोणाशी पटत नाही, सोसायटीत माझं पटत नाही, मी सोसायटीच्या कमिटीवर होतो. ते ए मध्ये ह्याच्यामध्ये आपल्या आंतरसमूहाचे पदाधिकारी होते, तिकडे भांडणं कायम व्हायची. ते सांगायचे मीटिंगमध्ये की माझं भांडण झालं, माझं हे झालं, आणि कायम दगदगलेले, कायम चिडचिडलेले. आणि मग वृद्धपकाळांनी तरी सुद्धा माझ्या मते 70 का असे 70 आसपास गेले, तर आरोग्य त्यांचं एकदम खालावलं, त्यांना दम्याचा प्रॉब्लेम सुरू झाला. तर काय होतं, जरी आपण पुन्हा प्यायलो नाही तरी अशांत जगतो, मग त्याला काय अर्थ आहे त्या जगण्याला असं मला वाटतं. कारण माझं, मी नवीन असताना सोबरायटीच्या एक घटना झाली की जिथे एक 15 मद्यमुक्त सभासद आणि एक 10 मद्यमुक्त सभासद यांचं वर्धापन दिनाच्या दिवशी आमच्या ग्रुपच्या भांडण झालं. आणि भांडण झाल्यानंतर मी डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि मी म्हटलं अरे मग मी पित होतो ते बरं होतं जास्त, हेच करायचंय जर तर मी पित होतो ते बरं होतं, मी पिऊन हेच करत होतो, भांडणं राडे कटकटी मला नकोयत, मला डोकं शांत आणि मस्त वाटायला पाहिजे म्हणून दारू बंद करायचे. मला दारू बंद करून हीच भांडणं राडे नाही करायचेत. हे मी तेव्हा रडून डोळ्यात पाणी आणून शेअर केलं आणि ते माझ्या मनात फिट बसलं की येस, घरी भांडणं तशीच चालू होती, कामाच्या ठिकाणी कामगारांना शिवीगाळ तशीच चालू होती, समाजामध्ये कोणाशी बोलणं चालणं बंद होतं. कारण मी कधीच बोलत नव्हतो, म्हणजे मी दारुडा झालो आणि दारुडेपणामध्ये समाज तुटला असं नाही. मी अगदी ज्याला मापात पिणं म्हणतो आपण की मी मापात कधीतरी पित होतो, तर ते जेव्हा माझं होतं तेव्हा सुद्धा माझं समाजात कोणाशी पटत नव्हतं, म्हणजे बोलतच नव्हतो मी कोणाशी. माझ्या बऱ्याच अटीशर्ती असायच्या समाजात संबंध ठेवायचे, आणि त्या अटीशर्तींची पूर्तता होणार नाही याची मला भीती असायची, त्यामुळे मी कोणाशी बोलायचो नाही. तर आता हे सगळं ओके झालं पाहिजे, समाजात माझे संबंध चांगले झाले पाहिजेत, घरच्यांशी माझे संबंध चांगले झाले पाहिजेत, कामाच्या ठिकाणी माझे संबंध चांगले झाले पाहिजेत, तर कसं काय होणार हे, हा मोठा प्रश्न होता. आणि राडे तर चालूच होते, ड्राय ड्रंक हा माझा प्रकार 2-3 सोबरायटीच्या चालू होता आणि मला नको वाटायला लागलं की प्यायलेलं बरं, असं सारखं वाटायचं प्यायलेलं बरं प्यायलेलं बरं.
12 पायऱ्या जेव्हा स्पॉन्सर बरोबर घेतल्या आणि मुख्यतः चौथी पाचवी सहावी पायरी घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपले दोष बरेच आहेत आणि दोष दोन प्रकारचे माझ्या लक्षात आले ते मी शेअर करतो. दोष एक की मी दोषी आहे, माझा स्वभाव दोष आहे, मी चुकीचा वागतो, वाईट वागतो, त्याच्यामुळे मला म्हणजे खुंशीपणा, राग, संताप, हाव, नंतर दुसऱ्यांची असूया, दुसऱ्यांचा हेवा वाटणं हे बरंच होतं माझ्यामध्ये, तर त्यामुळे त्या स्वभाव दोषामुळे नुकसान होतं. दुसरं एक फार महत्वाचा भाग असतो जो माझ्या लक्षात आला नव्हता, तो म्हणजे इतरांचे जे स्वभाव दोष आहेत ते तर आहेत आणि ते जर 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमावर नाही आहेत तर ते जाणार नाही आहेत. मग इतरांचे स्वभाव दोष असताना त्यांच्याबरोबर जुळवून घ्यायचं माझी गरज म्हणून, तर ते कसं शक्य करायचं हा एक मोठा प्रश्न होता. कारण तिथे तर मी दोषी नाही, जसं मी म्हटलं मगाशी की ती बायकोनी चूक केली, काहीतरी डोकं फिरवलं म्हणून त्यांनी कानफडत मारली, तर तिकडे कानफडत मारून माझंच भावनिक स्थैर्य जातंय, माझंच मानसिक स्थैर्य जातंय हे लक्षात घेऊन कानफडत न मारता ते कसं हॅन्डल करायचं आणि त्याच वेळेला ती चूक आहे हे कसं म्हणजे असं नाही दिसतं कामा की मीच दोषी आहे म्हणून मी माघार घेतली, मी दोषी नाहीये तरी माघार घेतोय हे कसं दिसणार, हे बरेच प्रश्न माझ्या डोक्यावर मध्ये होते. पण दारूपासून लांब राहण्यासाठी जेव्हा मी ही चौथी पाचवी सहावी पायरी घेतली आणि माझ्या स्वभाव दोषांवर दारूच्या संबंधात काम करायला लागलो तेव्हा मला बरीच उत्तरं सापडली. दारूसाठी स्वभाव दोषांवर काम करणे आणि मी मगाचपासून जे व्याख्या विश्लेषण केलं व्याख्या केली काय म्हणाल ते की कौटुंबिक संबंध, सामाजिक संबंध, व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी 12 पायऱ्या घेणे, त्याच्यामध्ये चौथी पाचवी सहावी पायरी कॉमन आहे, वेगळी चौथी पाचवी सहावी पायरी घ्यायला लागत नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण स्वभाव दोष सगळीकडेच माझे हाल करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे हाल करतात, पण दोष तेच आहेत. दोष दारूसाठी दोष वेगळे, सामाजिक व्यवहारासाठी आणि कौटुंबिक व्यवहारासाठी वेगळे असे नाही आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी ते काम करायला लागलो. आणि पहिले माझ्या लक्षात आलं स्वभाव दोषांवरती काम केल्यानंतर उपाय सुचतात आणि जे उपाय सुचत नाही ते उच्च शक्तीवरती सोडून द्यायचे, जे आपल्या नवव्या पायरीनंतर म्हटलेलं आहे की ज्या गोष्टींनी आम्ही गोंधळून जात होतो त्या गोष्टींना आम्हाला उत्तरं सापडायला लागली आणि जी उत्तरं नाही सापडली तिथे आम्ही उच्च शक्तीवरती सोडून दिलं. तर क्वालिटी ऑफ सोबरायटी म्हणजे काय ज्याचा अर्थ मी लावतो आणि तसा मला कळला पुस्तकातनं वाचून आणि इतर ठिकाणी वाचून, क्वालिटी ऑफ सोबरायटी म्हणजे मला मनशांतीनी जगता आलं पाहिजे. मनशांती, समाधान, शांतता या गोष्टींनी मला जगता आलं पाहिजे हे ही क्वालिटी आहे. सोबरायटीची क्वालिटी म्हणजे माझ्याकडे गाडी, बंगला आणि नोकर चाकर आणि दुनियेमध्ये सगळी माझी वाहवा होते ही क्वालिटी नाही. अर्थात दारू पित असताना माझा समज होता की साधी राणी असं वगैरे मी वाचायचो कुठेतरी, कारण मी कडका झालेलो, मी कंगाल झालेलो, तेव्हा मी असे गोष्टी वाचून खुश व्हायचो. हो हे पैसे कमवणारे मूर्ख आहेत, साधं राहिलं पाहिजे, फटकं राहिलं पाहिजे. मग मी जे सगळ्या भौतिक गोष्टींचा त्याग केलेले जे साधू संत आहेत त्यांच्याकडे बघायचो आणि मी म्हणायचो बघा ते कसं दारोदारी फिरून भिक्षा मागतात आणि तसं राहिलं पाहिजे असं मी विचार करायचो. कारण मी कंगाल झालेलो, दारू पिऊन पिऊन कडका झालेलो, दारू बंद झाल्यानंतर परत पैसा वाढ पाहिजे हे लक्षात यायला लागलं. तर पैसा कमवणं हे चुकीचं नाही हे माझ्या लक्षात आलं जेव्हा मी पायऱ्या घ्यायला लागलो. भरपूर पैसा कमवणं सुद्धा चुकीचं नाही हे माझ्या लक्षात आलं. पैसा हाताळणं आपण बरेच वेळा आर्थिक नियोजनावरती बोलतो तेही मी शेअर करणार आहे. एक एक मुद्दा आता घेतो. पहिला मुद्दा कौटुंबिक नातेसंबंध, हा मुद्दा मी घेतो. माझी बायको कसं आहे की मी प्रामाणिकपणे कार्यक्रमाचं अभ्यास स्वतःपुरता केलेला आहे त्याच्यावरनं सांगतो. मी प्रचंड बायकोसाठी सुरुवातीला आमचं नवीन नवीन लग्न होतं, ती माझी मैत्रीण होती, तेव्हा प्रचंड त्याग केलाय तिला खुश करायसाठी, तिला चांगलं वाटायसाठी मी भरपूर काय काय केलेलं आहे भरपूर. आता पुन्हा एकदा एक सांगतो महत्वाची गोष्ट, जे कोणी शेअरिंग आत्ता ऐकतायत आणि जे कोणी शेअरिंग नंतर ऐकतील, रिकव्हरीचा दारू बंद होण्याव्यतिरिक्त जो भाग आहे ना तो व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे माझे अनुभव तंतोतंत सगळ्यांना जुळणार नाही जर माझा आणि त्यांचा स्वभाव सेम नसेल, त्यामुळे काही जणांना लागू पडतील काही जणांना नाही. उदाहरणार्थ कालच एका सभासदाशी बोलत होतो व्यभिचार या विषयावरती आणि मी म्हटलं की सामाजिक नीतिमत्तेप्रमाणे
चुकीचं आहे हे पण मला वाटलं. मी त्या व्यभिचार तो त्या विषयावर पण शेअर करणार आहे, क्वालिटी ऑफ सोब्रायटीशी संबंधित आहे, तर मला ते चुकीचं वाटलं. तो म्हणतो नाही नाही, मी काय समाजा बिमाजाला विचारत नाही, मला करायचंय मी करू शकतो, हे त्याचं मत होतं. त्यामुळे त्याचे विचार आणि माझे विचारच मूलभूत फरक असल्यामुळे मी हे जे शेअरिंग करतोय ते तसंच्या तसं त्या सभासदाला लागू पडणार नाही. तो चुकलाय मी बरोबर आहे असं मी अजिबात म्हणत नाही. प्रत्येकाची विचारसरणी आहे, एंड गोल काय आहे तो महत्वाचा आहे, एंड रिझल्ट महत्वाचा आहे. मी सामाजिक नीतिमत्तेला विचारतो, तो विचारत नाही म्हणजे तो फालतू आहे, मी ग्रेट आहे असं नाही आहे. जर तो त्याच्या मार्गाने जाऊन मनशांती समाधान आणि शांतता मिळवू शकत असेल तर तो बरोबर आहे, आणि मी माझ्या रस्त्याने जाऊन मनशांती समाधान आणि शांतता मिळवू शकत असेल तर मीही बरोबर आहे, दोघेही आम्ही बरोबर आहोत. तर मी जेव्हा रिकव्हरीसाठी सुरुवात केली, माझ्या पत्नीशी नातं हे सगळ्यात महत्वाचं होतं, कारण मी जिवंत आहे तोपर्यंत ती माझ्याबरोबर राहणार होती. मला कार्यक्रमांनी सांगितलेलं की स्वतःवरती प्रेम कर, आणि त्यामुळे मला कुठेही मी नालायक आहे मी नालायक आहे मी नालायक आहे ह्याचं पाठी घेऊन फिरायची नव्हती, कारण मी नालायक आहे हे मला प्रतिबिंबित सतत करायचं नव्हतं लोकांसमोर. मी मनात मान्य केलेलं, मी माझ्या देवा उच्च शक्तीकडे माझ्या स्पॉन्सरकडे मी मान्य केलेलं होतं, प्रामाणिकपणे मान्य केलेलं होतं. ज्यांनी बघितलेलं होतं मी नालायकपणा केलेला आहे दारू पिऊन, त्याला माहिती होतं मी नालायक आहे. तर दवंडी पिटवायची काही गरज नव्हती, मी अतिशय घाणेरडा माणूस आहे, माझ्यासारखा घाणेरडा माणूस शोधून सापडणार नाही हे मला करायचं नव्हतं. पण मला लक्षात ठेवायचं होतं मी जे जे चूक केले जे जे दोष केले. तर पहिली गोष्ट स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची बदनामी करत फिरायची नाही आणि बदनामी होईल असं वागायचं नाही. हे दोन भाग, नुसतं बदनामी लपवायचं हा विषय नाहीये, तर बदनामी करत स्वतःचीच फिरायचं नाही आणि बदनामी लपवायची बदनामी परत होईल असं वागायचं नाही. हे दोन भाग मला कळलेले. आणखीन स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे मला आणखीन एक भाग कळला, म्हणजे मी जर समाजात राहतोय तर समाजाने मला चांगलं म्हटलं पाहिजे. स्तुती नाही, स्तुती डोक्यावर बसवणं नाही, चांगला माणूस आहे बाबा हा, चांगला माणूस आहे इतकंच बस. कुटुंबाने मला चांगलं म्हटलं पाहिजे, हा हा नालायक नीट घाणेरडा नाहीये, वा वा सुंदर अप्रतिम बाप आहे, वा वा सुंदर अप्रतिम नवरा आहे, वा वा सुंदर अप्रतिम मुलगा आहे, असं नाही शेरे मिळाले तरी चालतील, पण वाईट नाहीये. वाईट नाही हा पण एक चांगला शेरा असतो की हा वाईट नाहीये. तर का? कारण मी समाजाचा घटक आहे. बिल डब्ल्यू जे म्हणतात की बिईंग सिटीजन अगेन, पुन्हा नागरिक होताना, त्यामुळे पुन्हा नागरिक जर मला व्हायचंय याच कुटुंबात याच समाजात राहायचंय तर मला त्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे. चांगलं नाही म्हटलं तरी कमीत कमी वाईट नाही म्हटलं पाहिजे, हे स्वतःवर प्रेम करण्याचं लक्षण आहे. लक्षण क्रमांक एक. लक्षण क्रमांक दोन म्हणजे क्रमवारी अशीच मी घेतो असं नाही, आठवते तसं सांगतो, मी काय पॉइंट लिहून काढत नाही कारण शेअरिंग करताना. तर लक्षण क्रमांक दोन म्हणजे आरशात बघितल्यानंतर मला वाटलं पाहिजे अरे वा चांगलं आहे. अनुभव शेअर करतो, मी नवीन नवीन ए मध्ये जात होतो, 6-1 महिने झालेले, आणि एका ओल्डटायमरने थांबवलं मला, म्हणाला अरे किती महिने अमर मीटिंग करतोयस, आता दारू बंद कर. म्हटलं हो असं काय करताय, 6 महिने बंद आहे काय, तुम्ही उगीच माझ्याबद्दल बोलताय असं तसं. नवागत डिस्टर्ब होतो लगेच, म्हणजे दारू पित नसताना कोणी सभासद असं बोललो तर मी नवागत होतो, मी डिस्टर्ब झालो. तर ते म्हणाले अरे मग कसं आहे तुझ्याकडे बघून वाटतंय दाढीची खुंट वाढली आहेत. दाढी वाढवणं वेगळं, त्यांनी सांगितलं दाढी वाढवतात बरेच लोक, तू दाढी वाढव, पण हे दोन दिवस दोन दोन तीन तीन दिवसांनी जी तू दाढी करतोस ना, कधीतरी एकदम क्लीन शेव, कधीतरी 3 दिवस वाढलेली दाढी, असं का करतोस. पॅन्ट बघ तुझी, तीच जीन माझ्या मते किती 8-10 दिवस घालतोय. मी असंच करायचो, जीन खराब होत नाही ना तर मी 10-15 दिवस धुवायलाच टाकायचो नाही, तीच जीन घालायचो. दारू पित असतानाच्या काही सवयी मी चालू ठेवलेल्या. नंतर स्लिपर, झिजलेली स्लिपर मी घालत होतो. आता माझी आर्थिक परिस्थिती तशी नव्हती, एखाद्याची बिचारा म्हणायची गरज नाही, पण एखाद्याची आर्थिक परिस्थिती ती तशी असेल की तो नवीन वाहन चप्पल विकत घेऊ शकत नाही तर गोष्ट वेगळी आहे. माझी परिस्थिती असून मी घेतली नव्हती, म्हणून त्यांनी ते दाखवून ठेवलं. पायाची नखं वाढलेली, हाताची नखं वाढलेली, पाय पूर्ण म्हणजे धुळीने भरलेले, पाय धुतलेले नाही, मला कंटाळायचं तळपाय धुवायचा, पीत असताना लागलेली सवय परत. तर थोडक्यात काय की आरशात बघितल्यानंतर वा स्मार्ट आहे माणूस, हँडसम मी नसीन कदाचित पण स्मार्ट आहे. स्मार्ट आणि हँडसम मध्ये फरक आहे. स्मार्ट आहे वा मस्त चांगला टॅपटीप राहतोय. मी सांगतो आमचे ए सभासद आहेत, मी चप्पल तशीच धुळीने भरलेली महिन्यान महिने घालून कधी मूड आला तर पॉलिश करणार असा होतो. तर मी बघितलं की ते पोलीस खात्यात आहेत आणि मी बघायचो कायम त्यांचं बूट किंवा चप्पल पॉलिश केलेली असायची. मला एवढं कौतुक वाटायचं,
आणि मग एक दिवस मला वाटलं की ते करतात मी का नाही करू शकत. तर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे व्यवस्थित राहणं, आरोग्य चांगलं पाहिजे. माझं वजन 116 किलो होतं हे मध्ये आलो तेव्हा. काही लोकांचं दारू पिऊन कमी होतं, माझं खूप जास्त होतं. तर आरोग्य जपायला पाहिजे, मग व्यायाम करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी येतात त्या मी करायला लागलो. ते तर तपशीलवार सांगणार नाही, वेळ 50 मिनिटं दिलेलं आहे मला की व्यायामासाठी काय केलं. मी अतिशय आळशी माणूस आहे, त्यामुळे भयानक आळशी माणसांनी व्यायामाकडे लक्ष देणं आणि शारीरिक आरोग्य सुधारणं आणि ते सुधारणा मेंटेन करणं, मध्येच हातातनं घसरलेलं स्लिप आपण ए मध्ये दारूची म्हणतो, तसं माझी शारीरिक आरोग्याची स्लिप झालेली, परत आता रिकव्हरी झाली. तर ह्याच्याकडे मी लक्ष द्यायला लागलो, म्हणजे स्वतःवरती मी प्रेम करायला लागलो. हे क्वालिटी आहे आपल्या रिकव्हरीची. लक्षात मला अनुभव आलाय म्हणून मी सांगतो की हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. शारीरिक आरोग्याचा मानसिक आरोग्याशी प्रचंड संबंध आहे आणि मानसिक आरोग्याचं प्रतिबिंब आहे शारीरिक आरोग्य. म्हणून तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं नाही हे प्रतिबिंबित करतं की तुमची मानसिक अवस्था चांगली नाही असं विज्ञान सांगतं, मी मनाचं सांगत नाहीये. त्यामुळे जर माझं शारीरिक आरोग्य चांगलं नाही तर हे एक प्रतिबिंब आहे, हे एक बाह्य लक्षण आहे की माझं मानसिक आरोग्य चांगलं नाही. माझं मी दारू पिऊन माझी हालत अशी का होती, दारू प्यायला पैसे नव्हते ठीक आहे, पण आंघोळ पाण्यानी करायला किती वेळ लागतो. माझी मानसिक अवस्था दारूनी बिघडवून टाकलेली, म्हणून मी 4-4 दिवस आंघोळ करत नव्हतो. नाही तर आंघोळ वेळ मिळत नव्हती का, दारू प्यायला वेळ पुरत नाही म्हणून मी आंघोळ करत नव्हतो, असं होतं का? तर मानसिक आरोग्याचं प्रतिबिंब आहे शारीरिक आरोग्य. त्यामुळे स्वतःवरती प्रेम करणं आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यावर प्रेम करणं, तर शारीरिक आरोग्य जपणं, तर मी हे सगळं करत होतो. मग नातेसंबंधात घोळ होत होता, बायकोशी माझं पटत नव्हतं, काहीच होत नव्हतं. मी कार्यक्रमावरती राहायचा प्रयत्न करत होतो. मी पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे मी प्रेयसी असताना, नवीन नवीन लग्न असताना तिच्यासाठी भरपूर केलं, भरपूर. आणि तिने माझ्यासाठी, माझी अपेक्षा होती तेवढं नाही केलं. पुन्हा सांगतो, तिने माझ्यासाठी काहीच नाही केलं असं मी म्हणत नाही, पण माझी अपेक्षा होती तेवढं नाही केलं. मी चांगुलपणा करायचो, अजिबात नाही असं नाही. दारू पित असताना, दारू प्यायच्या आधी पण, म्हणजे दारू प्यायच्या आधी म्हणजे दारुडा ज्याला म्हणता येईल तशी दारू प्यायच्या आधी पण मी चांगुलपणा करायचो. माझा प्रॉब्लेम काय होता, जेव्हा मी कार्यक्रम घ्यायला लागलो, स्वभाव दोषांचं मी जेव्हा निरीक्षण माझ्या करायला लागलो, लिहून काढलं. आता मी ते कसं केलं हे तपशीलवार सांगू शकणार नाही पुन्हा एकदा, कारण वेळ कमी आहे. तर कारण ते खूप मोठं प्रोसेस आहे म्हणून मी म्हटलं एका शेअरिंगचा भाग नाही आहे हा. तर मी निरीक्षण करायला लागलो की मी काय काय नेमकं काय चुकतोय. चांगुलपणा तर करतोय, मग नेमकं काय चुकतंय माझं? तर सगळ्यात मोठी माझी चूक होती अपेक्षा. मी 10 रुपयाचा चांगुलपणा, असं चांगुलपणा रुपयात मोजता येत नाही पण लक्षात यावं म्हणून प्रतिकात्मक सांगतोय, मी 10 रुपयाचा चांगुलपणा केला तर मला कमीत कमी 10 रुपयाचा तरी चांगुलपणा परत पाहिजे. मला 8 रुपयाचा पण चालेल, पण मला चांगुलपणा मी 10 रुपयाचा करतोय आणि रिटर्न मध्ये चांगुलपणा 3 रुपयाचा मिळतोय, तिकडे मला खटकत होतं जीवन, माझं सगळं तिथे खटकत होतं. मग माझ्या स्पॉन्सरने मला सांगितलं ठीक आहे, उच्च शक्ती तुझे प्रॉब्लेम सोडवेल, पण त्याच्यासाठी कृतीचा कार्यक्रम आहे, तो कर्जो या 12 पायऱ्यांच्या बाहेरचा थोडासा आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाहेर लोकांशी आपला संबंध येतो आणि लोकांशी संबंध येतो तिथे 12 पायऱ्यांपेक्षा थोडं वेगळं, म्हणा वेगळं नाहीये, 12 पायऱ्यांच्या भागातला एक वेगळा पोट विभाग आहे तो करायला लागतो. तो म्हणजे प्रोग्राम ऑफ ऍक्शनचा भाग, म्हणजे जो आपल्या प्रार्थनेत दिलेला आहे की व्हॉट आय कॅन चेंज, व्हॉट आय कॅन नॉट चेंज, मी काय बदलू शकतो आणि मी काय बदलू शकत नाही, ह्याचा अभ्यास, ह्याचा अभ्यास मी सुरू केला. मला आपल्या याच्या प्रार्थनेतनं प्रचंड माझ्या दारू व्यतिरिक्त ते सुधारण्यासाठी कामाला आलं प्रत्येक ठिकाणी. तर मी काय बदलू शकतो ह्याचा उपयोग मी केलेला आहे, करून ज्यांना ज्यांना बघायचं त्यांनी करून बघा. व्यवहारिक उपयोग, प्रार्थना म्हणण्याचा उपयोग नाही की दे उच्च शक्तीपर्यंत प्रार्थना पोचावी म्हणून याची प्रार्थना म्हणत राहायचं सातत्याने, तो उपयोग नाही म्हणत आहे मी, तो चुकीचा उपयोग आहे असंही मी म्हणणार नाही. पण व्यवहार्य उपयोग करायला पाहिजे की मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही ह्याची नोंद करणं, लिहून काढणं. मग मी बायकोला बदलू शकत नाही हे मी लक्षात आलं, मग मी 10 रुपयाचं चांगुलपणा करतोय, मग ती इन रिटर्न 10 रुपयाचं चांगुलपणा करायला पाहिजे, ते मी करायला लावू शकत नाही तिला, मग मी काय करू शकतो? तर मग मी माझी कर्तव्य लिहून काढली की नवरा म्हणून माझं कर्तव्य काय आहे, बाप म्हणून माझं कर्तव्य काय आहे आणि मुलगा म्हणून माझं कर्तव्य काय आहे, हे लिहून काढलं. मी 100 लोक असे डोळ्यासमोर आणले, माझे मामे भाऊ, आते भाऊ, चुलत भाऊ, माझे मित्र समाजात मला दिसत होते, ज्यांना मी त्यातल्या त्यात आदर्श मुलगा, आदर्श बाप, आदर्श हे म्हणून बघत होतो त्यातल्या त्यात.
त्यांची सगळ्यांची यादी मनात आणली आणि मी ते पडताळून बघितलं की कर्तव्य काय काय असतात, मुलाची कर्तव्य काय, बापाची कर्तव्य काय, नवऱ्याची कर्तव्य काय, आणि मी ती लिहून काढली सगळी. आणि लिहून काढल्यानंतर मी पहिली बदल काय केला माझ्या वागण्यामध्ये, तर कर्तव्य करायलाच पाहिजे, त्याच्यात समोरचा कसा वागतो हे इम्पॉर्टंट नाही, कारण मला स्वतःवर प्रेम करायचंय. मला स्वतःवर प्रेम करायचंय तर लोकांनी मला चांगलं नाही म्हटलं तरी चालेल, पण वाईट म्हणता कामा नये. त्यामुळे मला कर्तव्य सगळी पार पाडायचे विदाऊट फेल. तिथे कोण माझ्याशी कसा वागतो ते महत्वाचं नाही. बायको वाईट वागू दे, मुलगी वाईट वागू दे, आई वडील वाईट वागू दे, मला त्याचं चेक न करता मला माझी कर्तव्य पार पाडायची. आणि हे करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी बायको तर 100% तिची कर्तव्य पार पाडत होती, एकही कर्तव्यात चुकत नव्हती ती, पण त्याच्या पुढचा भाग ती करत नव्हती. मग हळूहळू मी आपोआप माझ्या मला जमायला लागलं की आपण पण नाही करायचं, आपल्याला त्रास होतो की नाही. आता मी पुन्हा प्रयत्न केला की करायचं, चांगुलपणा करायचा 10 रुपयाचा आणि 2 रुपयाचा चांगुलपणा परत मिळाला तरी चालवायचं, हे मी प्रयत्न केला. हा मी प्रयोग केला नाही असं नाही, कारण मला खूप स्वतःला मार्क द्यायचे होते, त्याच्यामुळे मी तो प्रयोग केला, मला नाही जमलं. माझ्या त्या अपेक्षा जाईना इतक्या सहजपणे की, आणि रास्त अपेक्षा आहे असं मला आजही वाटतं की मी जर चांगुलपणा करतोय तर मला रिटर्न मध्ये चांगुलपणा अपेक्षा करणं म्हणजे काय पाप नाहीये, काय हावरटपणा नाहीये, नीचपणा नाहीये की चांगुलपणा करून रिटर्न मध्ये चांगुलपणा अपेक्षा करणं. अगदी छोटंसं उदाहरण देतो, छोटंसं उदाहरण. मी थंडी बरीच पडलेली मध्यंतरी, तर मी उठायचो लवकर बायकोच्या आधी बरेच वेळा, आणि मग ब्रश करायला आम्ही दोघंही गेलो तर मी गरम पाणी करायचो चूळ भरायला, कारण थंड बर्फासारखं गार पाणी नळायला यायचं, तर चूळ भरायला थंड पाणी काढलं, थंड पाण्याचा त्रास व्हायचा, तर मी गरम पाणी करायचो चूळ भरायला. आणि मग ती मागून उठली की तिच्यासाठी पण गरम पाणी करून ठेवायचं. आजच आजचीच गोष्ट आहे, आज सकाळी मी उठलो तिच्यानंतर आणि तिचं तोंडमेंट धुवून झालेलं, ती चहा करायला निघून गेलेली, आणि मी बेसिनशी गेलो, तिने मला बघितलं आणि मला वाटलं आता ही पण देईल आपल्याला अपेक्षा, आपोआप होते अपेक्षा. तिने नाही दिलं मला, मी गार पाण्यानेच चूळ भरली, आता थंडी जरा कमी झाली म्हणून त्रास कमी झाला, पण मला राग नाही आला. मी ते मनात ठेवलं नाही, मनात ठेवलं राग की खुंचीपणा, बोलून दाखवलं की काय गं तू माझ्यासाठी गरम पाणी नाही ठेवलंस, ती म्हणेल समजा म्हणेल की तू पण नव्हतं ठेवायचं, मी कुठे तुला सांगितलेलं ठेव. मग बोलून इज्जत गेली, केलेलं गेलं, पाणी फिरवलं आपण केलेल्या चांगुलपणावरती. हे मी करत आलो आयुष्यभर, एक तर बोलून वाट लावायची, नाही तर नाही बोलून डोक्यात ठेवून खुन्नस ठेवायचं. आणि मग राडा झाला की सगळ्या या छोट्या छोट्या, ही छोटी गोष्ट आहे अतिशय, पण या छोट्या गोष्टीत साठून मोठी घाण होते. आणि सगळं काढायचो आणि सगळं सुनवायचं एकावेळी, आय माय सगळं छोट्या मोठ्या सगळ्या, हे तर एकच गोष्ट सांगितली. असे छोटे छोटे चांगुलपणे मी बरंच करत असतो, पण आज ते झेपतात ते अजूनही करतो. मी मला राग नाही आला, का नाही राग आला मला, कारण मी केलं, तिने करायला पाहिजे अशी मी अपेक्षा करणं योग्य आहे का, केली अपेक्षा योग्य आहे का, असं पटकन येतं. आता उत्स्फूर्तपणे येतं, पहिले मला ती शाळा करायला लागायची, स्वतःशी बोलायला लागायचं की अमर तू करतोय चांगुलपणा, पण तू अपेक्षा करणारेस का हे करताना, हे मला आधी स्वतःला तयार करायला लागायचं. म्हणजे ते गरम पाणी तिच्यासाठी करताना मला स्वतःला ट्रेन करायला लागलं असतं की तू अपेक्षा करशील उद्या, करशील का अपेक्षा, नसशील करणार तर कर चांगुलपणा. हे ट्रेनिंग मोठी प्रोसेस असते, हे असं झट मंगनी पट भ्या असं होत नाही. मग आज ती बोलते, आम्ही दोघंही उठलो झोपेतनं, की मी दोन्ही दोघांच्या पांघरुणांच्या घड्या घालतो, ती घालत नाही माझं पांघरुण. मी नंतर उठलो तर मला पुन्हा येऊन माझ्या पांघरुणाची घडी घालायला लागते. तर एक बरेच महिने मी एक वर्ष झालं असेल हे करतो आज, कारण आम्ही आधी जिथे राहत होतो तिथे माझी म्हणजे आता आईकडे मी राहायला आलो, पहिले आम्ही वेगळे राहत होतो तर कधी उचललेली पांघरुणं चालत होती, मीच घड्या घालायचो पण कधी उशिरा. आज मी उठल्या घालतो कारण आई येते आमच्या बेडरूम मध्ये, तर ते वाईट दिसायला नको. जवळपास एक वर्ष आम्ही आता आईकडे राहतोय आणि एक वर्ष झाल्यानंतर मला बायको म्हणाली, तू एक वर्ष झालं नियमितपणे माझ्या पांघरुणाची घडी घालतो, थँक्यू. म्हणजे हे थँक्यू मिळालं, एक वर्ष मला थांबायला लागलं, थँक्यूनी मजा पण नाही आली कारण मी थँक्यूची अपेक्षाच करत नव्हतो. मी कर्तव्य म्हणून करायचो की माझं पांघरुण घडी घातलं तिचं घातलं, इतना क्या बडी बात आहे. पण इतना क्या बडी बात आहे हे जर मी केलं नाही, हे जर मी डोक्यात ठेवलं की आपण केलं तिच्यासाठी, तर असं केलं 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 असं मी पूर्वी लिस्ट बनवायचो डोक्यात. हे जेव्हा मी कृतीचा कार्यक्रम केला आणि देवाकडे प्रार्थना करत राहिलो की देवा मला मदत कर हे करायला, तेव्हा मला हे कामाला आलं की कर्तव्य काय ती पार पाडायलाच पाहिजे. पण
एक्स्ट्रा जे फ्री मध्ये मिळतं, फ्री की सँडविच घेतलं तर सॉस फ्री, काही हॉटेलमध्ये मेयोनीज फ्री, दोन तीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप फ्री, आणि काही ठिकाणी फक्त टोमॅटो केचप फ्री. म्हणून फ्री काय मिळतं हे तर नोंद नसते, तर फ्री काय मिळतं ते करायला पाहिजे. आणखीन अशा बऱ्याच गोष्टी, भावनिक आधार. ती म्हणाली माझं डोकं फिरलंय तर मी शांत राहतो की नको चिडचिड भांडणं होतील, पण मी जेव्हा सांगतो माझं आज डोकं फिरलंय, कशावरनं तरी डोकं फिरतं, तेव्हा ती मला सांगते की शांत राहा ना मग डोकं फिरलंय तर, असं काहीतरी ती सुचवते आणि अजून डोकं फिरतं. पण मी स्वतःला शिकवलं की ठीक आहे ना, आपण जे करतो ते तिला जमत नाही, ती वेगळी व्यक्ती आहे, वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर ते जे व्यक्तिमत्व आहे, जे आपल्या रूढी आहेत, रूढी अशा वेळी कामाला येतात की व्यक्तिमत्वाच्या आधी तत्वाला प्राधान्य. तत्व काय आहे? की आपलं मनशांती महत्वाची आहे. तर व्यक्तिमत्वाला प्राधान्य नाही द्यायचं, ती आपल्यासारखी नाहीये तर आपल्यासारखी बनवायचा प्रयत्न नाही करायचा. तिचा स्वभाव आहे, तिला नाही कळत की तुझं डोकं फिरलंय तर अजून असं काही बोलायचं नाही ज्याने डोकं फिरेल. तर आता ती बोलू शकेल या जाणीवेने आधीच आपण शांत राहायचा प्रयत्न करायचा. हल्ली डोकं कमी फिरतं, राग कमी येतो, चिडचिड कमी होते, होत नाही असं नाही, म्हणूनच परत परत मला सहावी सातवी पायरी करत राहायला लागते, कारण होत नाही असं नाही. आता इतके वर्ष मी प्रयत्न करतोय, जवळपास चार पाच वर्ष किंवा चार पाचच वर्ष किंवा जास्त झाली असतील मी कार्यक्रमावर राहायचा प्रयत्न करतो, पण चिडचिड अजूनही कधीतरी होते, पण बऱ्याच दीर्घ काळाने होते. पूर्वी तर जवळपास रोज व्हायची, तर हे जपायला लागलो. हेच बायकोच्या बाबतीत जे केलं ते आई वडिलांच्या बाबतीत केलं की कर्तव्य काय आहेत माझी, त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडली की नाही हे तपासायचं नाहीये. मी कोणी इथे निरीक्षक नाहीये, परीक्षक नाहीये, निरीक्षक नाही परीक्षक नाहीये, तर त्यांनी कर्तव्य केली की नाही हे मोजायचं नाही. मी मुलगा म्हणून कर्तव्य करतोय का? आणि हे जेव्हा करायला लागलो ना, माझी माझ्या वडिलांची मैत्रीच नव्हती कधीच. तर वडील जायच, दुर्दैव आहे की फारच कमी वेळ झालं ते, पण माझे वडील जायच्या आधी, आता एक वर्ष होऊन गेलं ते गेले, ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव, पण ते जायच्या आधी बरेच महिने माझे त्यांचे संबंध खूप चांगले झाले, खूप चांगले, खूप म्हणजे अगदी दोस्तीचे. पूर्वी मी दोस्तीने बोलायचो त्यांच्याशी, दोस्तीने वागायचो, आमचं हसी मजाक व्हायचं, पण दोस्ती नव्हती ऍक्च्युली. तर ती का झाली? मी मुलगा म्हणून माझी कर्तव्य करायला लागलो, ती त्यांना दिसायला लागली, त्यांना बरं वाटलं, छान वाटलं. एक्स्ट्रा मी जे करायचो, एक्स्ट्रा म्हणजे माझ्या वडिलांबरोबर मी कुठेही गेलो तर मी कधीही बसलो नाही. वडील मग सरकारी ऑफिसमध्ये असो किंवा कुठेही असो, पोलीस कमिशनर, माझे वडील प्रतिष्ठित व्यक्ती होते, तर पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये असो, मंत्र्याकडे असो, कुठेही आम्ही गेलो तर मी बसायचो नाही. जोपर्यंत तो मंत्री किंवा तो पोलीस कमिशनर विचारायचा नाही कोण आहे तुमच्यासोबत येतो, आणि वडील सांगायचे मुलगा आहे, मग ते सांगायचं अरे बसा ना तुम्ही कशाला उभे आहात. वडिलांनी कधी मला बस सांगितलं नाही, मला फार वाईट वाटायचं वडील बस सांगत नाहीत. तर मी मनात विचार करायला लागलो या सुधारणेच्या कार्यक्रमात, अमर तू त्यांचा आदर म्हणून उभा राहतोयस, तर मग त्यांनी बस सांगावं ही अपेक्षा का करतोयस? हेच पुन्हा अपेक्षाच, तू आदर म्हणून उभा आहेस ना तर उभा राहा. आता बस सांगितलं तरी नाही बसायचं, कारण तू का. आणखीन एक गोष्ट मला कामाला आली जे मी ए मध्ये शेअरिंग मध्ये ऐकलं, की एक सभासद जो दीर्घकाळ मद्यमुक्तीनंतर स्लीप झाला, स्लीप झाल्यानंतर सभासदाला काहीच कार्यक्रम येत नाही असं आपण गृहित धरतो, असं काही नाहीये. ज्ञान असणं आणि आचरणात आणणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. ज्ञान तसंच राहतं, आचरण करत नाही माणूस, कारणं वेगवेगळी असतात. तर ज्ञान त्याचं घ्यायला पाहिजे, भले तो स्लीप झाला असेल, त्याच्या कामाला ते ज्ञान आलं नसेल, पण त्याच्याकडे ज्ञान नाहीये असं नाही. मी असे किती मेंबर बघितलेत की जे 20-20 वर्ष 25-25 वर्ष ए मध्ये येतात, प्रचंड ज्ञान आहे कार्यक्रमाचं, प्रचंड अफाट ज्ञान आहे कार्यक्रमाचं, पण सोबत राहू शकत नाही. त्याच्या सगळ्यांकडनं ज्ञान घ्यायला पाहिजे हे मी शिकलो. ज्ञान महत्वाचं आहे, आचरणात मला आणायचंय, त्याला नाही जमलंय तर अर्थ मला जमणार नाही असं आहे का? तर त्या स्लीप मेंबरनी शेअर केलं की काही कोणतीही कृती करता तेव्हा त्याचं उद्दिष्ट तपासा की हे तुम्ही नेमकं का करता. तर मी नेमकं का करत होतो? वडिलांचा आदर म्हणून करत होतो ना. मग चिडायची काय गरज आहे? उभं राहायचं हे मला जमायला लागलं, अपेक्षा कमी होत गेल्या आणि उद्दिष्ट चेक करायला लागलो. आणि मग मला बरेच वेळा लक्षात यायला लागलं की माझी उद्दिष्ट गडबड आहेत, मी उभा राहतोय म्हणजे ते खुश होतील आणि माझ्या नावाने इस्टेट डेकरतील, असं उद्दिष्ट आहे का? असं मी तपासायला लागलो की रिटर्नमध्ये काय अपेक्षा आहे माझी, रिटर्नमध्ये अपेक्षा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, हे जेव्हा तपासायला लागलो ना मी, तेव्हा माझे संबंध त्यांच्याशी सुधारत गेले, माझ्या आईशी संबंध सुधारले, समाजात मला लक्षात आलं की मी अपेक्षा करतो की समोरच्यानी दोन समाजात सामाजिक संबंध ठेवताना माझे दोन लफडे होते. लफडा क्रमांक एक की मी समाजात संबंध ठेवताना अपेक्षा करायचो की त्यांनी मला पहिले हाय केलं पाहिजे, अहंकार, त्यांनी मला पहिले हाय हॅलो करायला पाहिजे.
मुद्दा क्रमांक एक. मुद्दा क्रमांक दोन, माझी अपेक्षा भीती होती, अपेक्षा नाही माझी भीती होती की मी त्याला नमस्कार चमत्कार करीन, कसे आज विचारीन आणि तो दुर्लक्ष करेल आणि माझा अपमान होईल. पुन्हा अहंकार, एक अपेक्षेमुळे अहंकार आणि दुसरा मला नकार मिळेल ह्याच्या भीतीमुळे अहंकार. तर या अहंकारामुळे मी संबंध ठेवत नव्हतो. तर मी स्वतःला ते विचारायला लागलो की अरे ओळखीचा माणूस आहे काय कसं काय, आणि त्यांनी नाही लक्ष दिलं तर काय फरक पडतो. आणि मला अनुभव यायला लागले की मी कसं काय विचारतो आणि समोरचा निघून जातो असाही अनुभव आला. आणि मग दोन दिवसांनी तो म्हणतो अरे मी घाईत होतो तुम्ही काय कसं काय विचारलं आणि माझं लक्षच नव्हतं काय सॉरी हा. हे दोन दिवसांनी यायचं, काही काही जण दुर्लक्ष करायचे आणि नाही दोन चार वेळा झालं पण मी अति करायचं बंद केलं. मला पूर्वी कसं होतं, मी एकदा जर करायला लागलो ना की याला नमस्कार चमत्कार करायचा की जोपर्यंत तो थांबून मला नमस्कार करत नाही तितके दिवस हात धुवून त्याच्या मागे लागायचं, नमस्कार भाऊ काय म्हणता हे ते. मला लक्षात आलं की काही लोकांना नाही संबंध ठेवायचे माझ्याशी. मग तीन चार वेळा असं केलं आणि त्यांनी दुर्लक्ष केलं, मी बंद करून टाकलं. सगळ्यांशीच माझं जगन मित्र बनायचं ध्येय होतं की जगातल्या प्रत्येक माणसाशी माझी मैत्री असली पाहिजे. झालं काय, परिणाम काय झाला, माझं कोणाशीच मैत्री नाही असा परिणाम झाला. तर मी मध्य गाठायचा कार्यक्रम म्हणून एक आपल्या ए मध्ये स्वभावाचं आपल्याबद्दल बीडब्ल्यू यांनी लिहिलेलं मला वाचनात आलं की एकतर दारुडा ढिगाऱ्याच्या वर नाही तर ढिगाऱ्याच्या खाली. हे वाक्य मी हजार वेळा रिपीट करतो की या टोकाला नाही तर त्या टोकाला, एक सभासद म्हणायचं पेंड्युलम सारखा, या टोकाला किंवा त्या टोकाला, मध्ये नाही. मध्य गाठायचा कार्यक्रम आहे त्यामुळे मध्य गाठायचा दारू सोडू ना, दारू एकाच टोकाला पूर्णपणे बंद करायचे. मला एका माझ्या स्पॉन्सरनी गमतीत विचारलेलं की मध्य गाठायचा कार्यक्रम मापात दारू प्यायचं नाही का, मी म्हटलं अरे दारू नाही स्वभावासाठी लिहिलंय ते. तर मध्ये यायचं, आपण आपल्याकडनं हाय हॅलो करायचं, आपल्याला वाटतं ना हाय हॅलो करायचं तर आपण हाय हॅलो करायचं. आपण एकटेपणाचा अनुभव घेतो ना, आपल्याला एकांत जमत नाही ना अजून, तर एकटेपणाचा अनुभव घेतल्यामुळे आपल्याला लोकांची ओळख पाळत पाहिजे ना, तर आपण हाय हॅलो करायचं. मी करायला लागलो, लोक करायला लागले. आज बरेच ओळखीचे, बरेच बोलणारे आहेत जिममध्ये, माझ्या बिल्डिंग, आता मी वेगळ्या वडिलांच्या बंगल्यात राहतो पण बिल्डिंगमध्ये राहायचो, तिथे बिल्डिंगमध्ये बरेच मला ओळखणारे, माझ्याशी बोलणारे, लिफ्टमध्ये गप्पा मारणारे बरेच सापडले. हे बदल मी माझ्या स्वभावात कृतीनी करून घेतले, जी चौथ्या पाचव्या सहाव्या पायरीत, ते सहाव्या पायरीत जे म्हटलेलं आहे ना त्याचा हा भाग आहे. अजिबात कार्यक्रमाच्या बाहेर तर नाहीये. सहाव्या पायरीत जे म्हटलेलं आहे की माझे दोष काढून टाकायसाठी मी पूर्णपणे तयार झालो, तर दोष काढून टाकायसाठी पूर्णपणे तयार झालो त्या तयारीचा हा एक भाग आहे की गुण माझे वाढवायला सुरुवात करायचे. दोष काढायसाठी, दोष काढायच्यासाठी तयारच व्हायचे पण गुण जसे वाढवत जातो तसा दोष काढायसाठी मी अजून अजून तयार होत जातो. म्हणून हा गुण वाढवायचा जो भाग आहे ना तो सहाव्या पायरीत बऱ्याच सभासदांच्या लक्षात येत नाही, माझ्याही नव्हता आला. स्पॉन्सरनी मला लक्षात आणून दिला की दोष काढायचेत ना तुला पूर्णपणे, तर त्याच्यासाठी मनात तयारी हो, राग काढायचा आहे. राग काढायसाठी सगळ्यात बेस्ट उपाय बीडब्ल्यूनी दिलेला आहे आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये की लोकांवरती प्रेम करा, सहिष्णुता वाढवा, प्रेम वाढवा स्वतःमध्ये, हा उपाय दिलेला आहे ना. म्हणून गुण वाढवायचा आणि दोष काढायसाठी तयार व्हायचं हे जॉईंट वेंचर आहे. हे एका वेळी करायचंय आणि ते करत राहायचंय. मुलीच्या बाबतीत सुद्धा मी बापाचं कर्तव्य करत राहिलो आणि तिच्याकडनं तिने मुलीचं कर्तव्य करावं ही अपेक्षा बंद केली, त्यामुळे आज माझे तिच्याशी संबंध मस्त आहेत. नाही तर पूर्वी मी तिला आणि मी तिला माझं एक प्रॉपर्टी म्हणून बघायचो. एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा, मी म्हटलं ना बरेच मुद्दे आहेत, असं शेअर करत राहिलं तर वेळ कमी पडला, ते ऑलरेडी झालाय माझा वेळ माझ्या मते. तर प्रॉपर्टी माझी असल्यासारखं, माझी बायको, माझी मुलगी, हे माझी संपत्ती, माझी प्रॉपर्टी असल्यासारखं आपले ठाण्याचे लकी कायम कायम नाही माझ्याशी एकदा बोललेले मी कायम लक्षात ठेवले की व्यसनाधीन व्यक्ती दारुडा जो आहे तो व्यक्तीला वस्तूसारखा वापरतो आणि वस्तूला व्यक्तीसारखं प्रेम करतो. म्हणजे माझं पेन, माझी चावी, माझं पाण्याची बाटली ह्यांना अगदी जपतो मी. अरे बापरे पडू नका, फुटू नका, नीट ठेवा, याच्यासाठी जागा ठेवा, ह्याला हात लावू नका, चष्म्याचं कवर, चष्मा, सगळं काही, पण व्यक्तीला लाथाड लाथाड लाथाडतो. तर हे बदल करायचे. वस्तू वस्तू आहे, लोक चुकीची वापरणार आहेत माझी वस्तू आणि नुकसान करणार आहेत, आणि व्यक्ती मात्र मला दुखवायचा नाहीये जमेल तितकं. आणि ते मी करायला लागलो मुलीच्या बाबतीत की ती माझी वस्तू नाहीये, ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला विचार आहेत. आज तिच्यात स्वभाव दोष मला दिसतात मुलगी म्हणून, पण मी तिला सांगायला जात नाही हे बदल ते बदल. तिच्याबद्दल काळजी वाटली तर मी वाट बघतो, कधीतरी ती विषय काढते. विषय काढला की मी सांगतो की मी तुला एक सांगू का, तुझी इच्छा आहे का ऐकायची, आणि मग ती सांगते हा सांग. मग मी सांगतो, सांगितल्यानंतर सुद्धा बरेच वेळा ती म्हणते हा नाही आहे दोष माझ्यामध्ये. मी म्हणतो ओके हरकत नाही. मी तिच्या मनात बी रुजवलं, मी तिच्या मनामध्ये बी रुजवलं. आता ते रुजेल
त्याला कोम येईल आणि तिला जाणीव होईल की हा रे हा दोष आहे आपल्यामध्ये, ती काम करेल त्याच्यावरती. पुढचा भाग मी नाही करू शकत. पूर्वी मी काय ते मनात रुजवून तुझ्यात दोष आहे काढायलाच पाहिजे करून हात धुवून तिच्या मागे लागायचो. मी हे बंद केलं, फक्त मुलीच्या बाबतीत नाही सगळ्यांच्याच बाबतीत. त्यांचे दोष आहेत त्यांनी विचारले, ए मध्ये मला कोणाच्या तोंडून तरी ऐकायला मिळालं की मदत मागितली तर करायची. माझ्या स्पॉन्सरने मला सांगितलेलं, आणखीन कोणाकडनं तरी ऐकलं, पण माझ्या स्पॉन्सरने सांगितलेलं की मागितल्याशिवाय मदत आणि विचारल्याशिवाय सल्ला देणारा मूर्ख असतो. तर म्हणून मागितल्याशिवाय मदत नाही करायची, विचारल्याशिवाय सल्ला नाही द्यायचा. मी सभासदांना पण जाऊन सांगायचो, तुमचं जरा चुकतंय म्हणून तुमची दारू थांबत नाहीये, काय करायचंय तुला, काळजी वाटते, त्रास होतो तर प्रार्थना कर, पण जोपर्यंत तो मदत मागत नाही तोपर्यंत तू दिलेली मदत तो फेकून देणार आहे केराच्या टोपलीमध्ये. तर हे माझ्यात बदल मी करत राहिलो, करत राहतो आजही, पूर्णपणे होत नाही, कधीतरी पूर्ण अचानक सगळं कुठेतरी साठत राहतं मनात, कळतच नाही, आणि तो दोष मनात साठत राहतो तुंबून ओव्हरफ्लो होऊन स्फोट होऊन बाहेर येतो आणि मग लक्षात येतं अरे काय झालं बाबा विकेट गेली. म्हणून मी बरेच वेळा सांगतो माझ्या सोबरायटीची रिकव्हरीची लेवल जी आहे ती 40% ते 75% अशी फिरत असते, कधीतरी एकदम डिस्टिंक्शन कधीतरी जवळपास काठावर पास, पण मी फेलियर मध्ये जाऊन देत नाही. आज उद्या मला परत तोंड दाखवायला लाज वाटेल अशा सगळ्या कृती मी बंद केल्या. तर हे बदल मी केले. पैसा, मला लक्षात आलं की मला पैसा हाताळता येत नाही. ए मध्ये आल्यानंतर मला ऐकायला मिळालं की पैसा हाताळता येत नाही. मला वाटायचं पैसा हाताळता येत नाही म्हणजे मला कमवता येत नाही किंवा कमवलेला मी उधळतो. 2, 3, 4 भाग आहेत त्याच्यामध्ये. मी पैसे कमवू शकतात, हे सभासद जे जबरदस्त पैसे कमवू शकतात त्यांच्यात ती कपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये. त्यांना मी करोडो रुपये कमवताना बघितले ए मध्ये आणि मला नाही तेवढे कमवता आले. मग मी जिद्द केली की त्यांच्यासारखे मी नाही. बरेच हे सभासद ती जिद्द करतात की तो कमवतो मी का नाही कमवू शकत. पैसे कमवणं हे एक कला आहे. त्या ती कला कृतीत आणताना काही दोष जपावे लागतात, म्हणजे लोकांना चुकीची माहिती देणं किंवा लोकांचं नुकसान झालं तरी चालेल ही मनाची तयारी ठेवणं, तर ती नाहीये माझी. मला नाही आवडत की कोणाचं नुकसान करून माझा फायदा करायचा, त्यासाठी स्वार्थ लागतो. माझ्यात आत्मकेंद्रितपणा प्रचंड होता, आज मी कमी केलाय. स्वार्थ थोडाच होता, नव्हताच अजिबात मी म्हणणार नाही. कधी कधी पैसा कमवण्यासाठी प्रचंड स्वार्थी व्हावं लागतं. समोरच्याचं नुकसान झालं तरी चालेल, माझा फायदा आला पाहिजे. असं प्रत्येक पैसेवाला आहे असं मी म्हणत नाही. मी वेगवेगळ्या गोष्टी ज्या बघितल्या ते सांगेन. मला लक्षात आलं की ते ह्याच्यामध्ये जे आहे चिकाटी लागते, सातत्य लागतं. माझ्यात चिकाटी सातत्य नाहीये, तर त्यामुळे तो करोडपती झाला ए मध्ये येऊन मी होईनच असं नाही. मुद्दा हा आहे की मला जीवनावश्यक जे आहे त्याच्यापुरतं मी पैसे कमवायला पाहिजे. हे पहिलं प्राथमिक उद्दिष्ट आहे माझं. करोडपती व्हायची स्वप्न बघायची आणि घरात राशन आणायला पैसे नाही अशी अवस्था नाही झाली पाहिजे. हे मी ए मध्ये येऊन शिकलो की माझ्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, गरजा मागण्या आणि गरजा, हे वेगवेगळं केलं. गरजा भागवायला पाहिजेत आणि मग मागण्यांसाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी पैसेवाला माझा एक स्पॉन्सी आहे, भरपूर पैसे कमवलेत त्यांनी यामध्ये. मी त्याच्याबरोबर काम करताना माझ्या लक्षात आलं तो पैसे कमवतोय 7 पिढ्या बसून खातील तरी कमवतोय. मी म्हटलं अरे काय हो, सहज एकदा त्याला विचारलं आता तू तोंडाने बोलतोय 7 पिढ्या बसून खातील, मग काय थांबतच नाही तू. म्हणतो अरे काय झालं तर हे गेले तर आता बघ ना, कोविडमध्ये 2 वर्ष लॉकडाऊन जवळपास हे गेले पैसे तर. म्हणून नाही कमी नाही पडले बाई. अरे म्हटलं कोविडमुळे 10 वर्ष लॉकडाऊन झालं तरी तुला पैसे पुरतील एवढे पैसे तुझ्याकडे. थांब कुठेतरी थांब, स्वतःला वेळ दे. म्हातारा होशील आणि म्हणशील मी बऱ्याच गोष्टी केल्या नाहीत, मी शारीरिक आरोग्य जपलं नाही, मी कुटुंबाबरोबर 1-2 तास म्हटलं फिल्म मध्ये सिरियल मध्ये बघतोच नाही या सगळ्या गोष्टी. बघ शिक. तो म्हणाला हा 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 करायला पाहिजे. आता तो स्पॉन्सी होता म्हणून मी स्वतःहून सांगितलं. मी माझ्या काही स्पॉन्सीजना स्वतःहून सांगतो. तर मी त्याला सांगितलं तर हा हा केलं आणि करत राहिला, मी सोडून दिलं. तर पैसेवाल्याला पैसा हाताळणं म्हणजे काय, कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे. आणि पैसे नसलेल्याला पैसा हाताळणं म्हणजे काय, की किमान जीवनावश्यक गरजांसाठी तरी कमवायलाच पाहिजे. त्यात प्रुडंट फंड की इमर्जन्सीसाठी पैसा बाजूला ठेवायला पाहिजे, आरोग्यासाठी मेडिक्लेम पासून सगळे बाजूला ठेवायला, हे सगळ्या गोष्टी मी शिकलो. मी करत नव्हतो हे सगळं, मी आज करायला लागलो. तर पैसा हाताळायला शिकलो, त्याला पैसा हाताळणं म्हणतात. आणि जेव्हा मी हे प्रयत्न करायला लागलो ना, तेव्हा माझी उच्च शक्ती मला मदत करते. उच्च शक्तीने या सगळ्यामध्ये मला कशी मदत केली त्याच्यासाठी अजून एक शेअरिंग मला ठेवायला पाहिजे. बरेच मुद्दे राहिले. व्यभिचाराच्या बाबतीत मी सांगेन की व्यभिचारी पणा आणि त्याच्यापासून लांब राहायचं. तर बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत. मी अगदी बेसिक मुद्द्यावरती हात घालतो आणि सोडून देतो.
बरेच मुद्दे आहेत त्याच्यावरती, व्यभिचार, बाहेर ख्यालीपणा, ह्याच्यावरती बरेच मुद्दे आहेत. एक महत्वाचा मुद्दा आहे की तुलना मी वडापावशी करतो. मी बरेच वेळा मस्करीत म्हटलेलं आहे, कोणी सिरियसली घेऊ नका, हे मस्करी अतिशय 100%, कारण मला कोणीतरी जाणीव करून दिली की वाक्य तू बोलतेस हे अमर अतिशय भयानक आहे. मी मस्करीत म्हणायचो की मी वडापावचा एवढा वेडा आहे की वडापाव साठी मी एखाद्याचं खून पण करू शकेन. तर तसं नाहीये, मी वडापावचा किती वेडा आहे हे सांगण्यासाठी ते बोलायचो प्रतिकात्मक, पण तेही चुकीचं आहे. तर एवढा वडापाव प्रिय आहे, पण मी आज तुम्हाला सांगेन जवळपास 6 महिन्यात मी वडापाव खाल्लेला नाही. का? कारण डाएट करतोय, वजन कमी करत करा आणलंय, व्यवस्थित आटोक्यात आणलंय. तर नाही, तेलकट पदार्थ एक ठराविक वजनाच्या आहेत. मला आठवण पण नाही येत वड्याची, मला आठवण पण नाही येत वड्याची. तर सांगायची गोष्ट म्हणजे काय की मापात जमतोय मला वडापाव, व्यभिचार मापात जमतोय का? पहिले तिथपासून सुरुवात करायला पाहिजे. मग सामाजिक नीतिमत्ता हे सगळे भाग आलेत, माझ्या बायकोनी तेच केलेलं चालेल का वगैरे वगैरे, हे सगळे भाग आलेत. पण बरेच वेळा आपल्यासारखा माणूस तिथपासून सुरुवात करतो की बायकोनी केलेलं चालेल का, सामाजिक नीतिमत्ता, त्याच्यापासून सुरुवात केली की स्फोट होतो आणि उपयोगाला येत नाही, ते कामाला येत नाही. पहिले विचारायला पाहिजे मला मापात करायला जमेल का? आज वडापाव खाल्ला आणि 6 महिने नाही खाल्ले तरी चालतंय. मी वाहत जातो का? मला मग रोज लागतं का? मग ते बोलणं असेल. काही लोकांना प्रेयसी किंवा दारुडी असेल, दारुड्याला प्रेयसी, दारुडी असेल तर प्रियकर, असा नुसता गप्पा मारायला सुद्धा पुरून जातो. शारीरिक संबंध असायलाच पाहिजे असं नाही, पण मग गप्पा सारख्या मारायला लागतात दररोज किंवा दिवसातनं 4 वेळा. हे होतंय का? महिन्यातनं एकदा बोलून चालणार आहे का? नुसतं गप्पा मारणं ही सुद्धा व्यसन आहे, लक्षात ठेवा. परक्या स्त्रीशी किंवा परक्या पुरुषाशी तिथपासून व्यभिचार सुरू होतो. म्हणजे नुसतं गप्पा मारणं हा सुद्धा व्यभिचार होऊ शकतो, होतोच असं नाही, होऊ शकतो. तर त्यामुळे मापात करायला जमतंय का ह्यानी सुरुवात करायची, आणि मग एक एक टप्पा पुढे जायचं. मापात करायला जमतंय, ठीक आहे. सगळ्यांनाच असं नाही आहे, मी असे सभासद बघितलेत की ज्यांनी व्यभिचार केलेत आणि सोबर आहेत आणि त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा बरे आहेत, पण व्यभिचार करता करता ते आर्थिक प्रगती करायला विसरलेत असे मी बघितलेले. कुठच्या तरी जीवनाच्या महत्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होतं. दारुड्याला व्यभिचार जमत नाही हा माझा अनुभव आहे. जेवढ्या व्यभिचारी दारुड्यांकडे मी बघितलेलं आहे, मी ए मध्ये आल्यानंतर त्यांच्याबद्दल बोलतोय, पण मी तज्ज्ञ नाही. मी लाखो लोकांचा अभ्यास केला, लाखो व्यभिचारी दारुड्यांचा अभ्यास केलेला नाही, म्हणून मी हे ठामपणे मांडतोय. तरी सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू शकता, पण मी एकही व्यभिचारी दारुडा ए सभासद त्याला मी कोणत्या तरी जीवनाच्या क्षेत्रात फटका खाल्ल्याशिवाय व्यभिचार केलेला बघितलेला नाहीये. हे एक अँगल आहे. तर असे बरेच अँगल बघून मग विचार करायला पाहिजे, मग तुम्हाला त्या व्यभिचारीपणावरती काम करायला जमतं. आज 26 जानेवारीला सिगरेट बंद करून मला 9 वर्ष झाली. व्यभिचार बंद म्हणजे लांबच व्यभिचारापासून राहून 12 वर्ष होऊन गेली आणि दारूपासून लांब आहे आणि मस्त आहे. बायकोचं आणि माझं व्यवस्थित जुळतंय. आज आम्ही मित्रमैत्रीण म्हणून जगतो. आज आम्ही ठरवलंय मित्रमैत्रीण म्हणून जगायचं. नवरा बायको नकोच, बऱ्याच अपेक्षा निर्माण होतात नवरा बायको नात्यातनं. तर मित्रमैत्रीण आणि मस्त चाललंय. आई मला खूप रिस्पेक्ट करते, जे एक झिरो होता. वडील जायच्या आधी खूप रिस्पेक्ट करायचे. समाजात आज विचारतात जिममध्ये मित्र आहेत, जे एकही मित्र नव्हता. म्हणून जिममध्ये मजा येते, नुसतंच जाऊन व्यायाम करून येतोय असं नाही. त्यामुळे मस्त चाललंय, छान चाललंय. परफेक्ट चाललंय का? नाही. परफेक्शन पासून थोडं लांबच राहायचंय मला, कारण परफेक्शनच्या मागे लागलो की घोळ होतो. पण परफेक्शनच्या दिशेने जायचं आहे. परफेक्शन पासून लांब राहायचं याचा अर्थ परफेक्शन फालतू आहे असं नाही. त्या दिशेने वाटचाल करायची, हट्ट नाही धरायचंय. बालहट्ट परफेक्शनचा सोडायचा आहे, त्या दिशेने वाटचाल करायची. मी करतो आणि मस्त शांत झोप लागते, शांत आहे, समाधानी आहे. जे आहे हातात त्याच्यात जगायचा प्रयत्न करतोय. थँक्यू व्हेरी मच.